अरे काय करता पोराव घरात? राहिलं नुसते, अरे मला चहाचा पत्ता नाही. हा अरे गुलू गुलू गोष्टी काय करता रात्रंदिवस, काही समजा ना बाबा तुमचं. अरे माझ्याकडे लक्ष द्या, मी आज आहे ना उद्या नाही पोराव. सुन भाई, अगं मला चहा आता आण भाई थोडा. नाही बा कोणाला ऐकायलाच येत नाही, काय करावा का डोकं आपण. अगं बा ये पुरी, मला चहा दे थोडा. अहो ये तुमचा कितवा टाइम आहे चहाचा आता? हा 5 वाजता टाइम आहे, सारखा चहा करीत राहू का तुम्हाला? अरे बाबा सकाळ एवढा एवढा चहा दिला. मी काय म्हणते इकडे या बरं तुम्ही जरास. अरे काम जायचं तो काय? नाही नाही पहिले इकडे ते काम जाणे तर नका जाऊ मारू दे तिकडं. तुम्हाला जाऊ नाही देणार मी आज काम बर का बर. नका जाऊ, ती सायकल येऊ दुसऱ्या गाडीने जा. तिकडे मध्ये जाते का सायकल वावरण मध्ये? पहिले ये तुमचं म्हाताऱ्याचं मिटवा, त्याला 10 वेळेस चहा लागत होत्या म्हाताऱ्याला. अरे शिरप्या काय म्हणतो दादा? अरे ती सायकल राहू द्या बरं, तुम्ही त्या म्हाताऱ्याचं मिटवा पहिलं. काय मिटू ते म्हाताऱ्याचं भाऊ? काय अरे सकाळपासून मी चहा मागतो इकडे इकडे सरक माग सरक. शांत का गं, चहा नाही दिला म्हाताऱ्याला? का मामा किती वेळ चहा पेले तुम्ही भाई? सकाळी सांगते हा 5 वाजता टाइम आहे, एवढा कुठं चहा पेणं राहतं काय? साखर आणि काय तुला? 5 किलो साखर 2 दिवस जात नाही. हा अरे त्याच्या जोर खातो आपण, त्याच्या जीवावर खातो म्हणून. तुम्ही तर मला दाबीत राहणे भाऊ, स्वतःच्या म्हाताऱ्याचं नाही दिसत तुम्हाला. 10 वेळेस खायला लागत बोलू. तुम्ही जाता कामावर निघून इड मला त्या म्हाताऱ्याचं करू करू वायता घालाय फार माहिती का दादा? तू काय येड्यावानी करतो एवढा भाऊ शिरप्या? अरे माझ्या ताकत राहिली का येड्यावानी करायला? हा मला मी दिल्या भाकरीच्या बिछाण्यावर झोपल्याचा. सुन बायला म्हणलं बाई मला चहा करून दे ग, ती म्हणते 4-5 टाइम चहा करून दिला, फक्त सकाळी एवढा एवढा दिला, त्याच्यातही साखर टाकेल नव्हती, नुसती बुकणी टाकली. आणि काहीतरी ते काय उपटून आलं होतं त्या चहा गवताचा मुळ्या का पाला होता. सकाळी सकाळी तुम्हाला म्हणते एवढा चहा दिला, 2 कप चहा आणि 1 खारीचा पुडा लंपास केलाय त्यांनी. अगं शांते मी काय तो याला नाही राहिली ताकद, तू नाही राहिली माझ ताकद. बर बर तुम्हाला तेवढ्या फक्त मनी म्हणायला सांगा, बाकी दुसरं काही नको. तुझी चूक नाही, तुझी बिलकुल चूक नाही. लग्न झाल्यापासून तुझी चुकच नाही. हा डिबऱ्यात येणं नव्हता तेव्हा डिबऱ्या. मग मी हाय बी हाय गे सवसापा नव्हता त्या टायमाला, मी तुला करीतच नव्हतो. हा म्हणे जुना राहते चालू करून घे भाऊ, तिला नाकारू नको. गे गे आता झालं ते उपकार पिटला ना. अरे भाऊ मी का गुन्हा केला का रे? हा रस्ता चालू, जुना रस्ता चालू केला, या पोरीला कोणी करीतच नव्हतं. पण मी म्हण आता ही माझ्या मेवण्याची पोरे मा पोराला करून घेऊ आणि जुना रस्ता चालू करून घेऊ. हा मा काय चुकलं का रे? काय बोलू राहिले मामा, तुम्ही करीत नव्हतं म्हणजे मी काही एवढी हे काय वाईट आहे काय? करीत नव्हतं असे 17 मागणी मा बापाच्या दारात अशी लाईन लागली होती. हा पण ये मा कावदार मा नशिबात झाले. अरे भाऊ काम, अरे भाऊ काम, अरे भाऊ आयुष्यभर. आणि मग या म्हाताऱ्याचं होतं हसू भाई. आता बरं वाटलं असेल तुम्हाला, तुला कळलं ना लग्नात काय तो बात चिकाट करेल, ती लापशी कशी पिकाट करेल, ते व ते आमटी आमटी कत ते भाजी कपळ सेंड केलं त्यामुळं. भाऊ जे झालं ते बरं झालं, आता काही का होईना, पण कमीत कमी मला सांभाळा रे 2 दिवस. नाही दादा मी तुला सांभाळणार आहे, कोण नाही ते चालणार, पण मी तुला सांभाळणार आहे. बापल्या कधी बोलणं चाललंय दादा पाडी जर्मनी मध्ये बोलली तर का रे शिरप्या? ए शिरप्या भाऊ नको बोलू. अरे तू पका हरामखोर गजडीच्या घरात गेला का तिच्या सारखा होतून घरात 2-2 तास बोला त्या, मी इकडे चहा पाण्या वाचून मारायला येतो ना रे पोऱ्या. तू जाणे एक परचा तू गेला तर मी आम्ही तरी मोकळ भाऊ. जाऊ का मग जाय गाव पैसे राहिले. अरे तू आहे रांगडात येशी का? अरे पोऱ्या मा शिवाय तुला शोभा नाही पोऱ्या. आता तुम्हाला पर आता शेवट बोध पुरणार आहे. आणि मग तू 7-12 मानावर आहे ना. हो मी काय म्हणते तुम्ही जा बरं, टाइम झाला कामावर निघून जा. डबा बांधलाय का? हा बांधलाय डबा. माझं चहा पाण्याचं काय रे पोरो?
हा मस्त चांगली बर मी काय म्हणते धरा डबा ने पनीर ची भाजी दिली बर का आज बरोबर अरे मा काय पोराव नो 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 कशी नशिबान थट्टा आज मांडली आज नशिबान थट्टा आज मांडली आयला काय बा सुनबाई घरात पोरगा दारात आणि मी वट्यावर पडलो खाण्यापिण्या वाचून चला आता आहे ना रवीला फोनच लावते व्हिडिओ कॉल करते व्हिडिओ कॉल रवी बोल ना काय बरंय का हा बरंय काय काही नाही काही नाही मी काय म्हणते तू असं काय दिसू राहिला आज हा ते आता अंधार आहे ना थोडस अरे नुसती दाढी वाढून ठेवली काय हा ना तर काय करते टाइमच नाही टाइम नाही हा ना पण जाऊ दे मी कशी दिसते एक नंबर एकदम साडी छान आहे का साडी एक नंबर साडी जाऊ ना का हा नाही ना कसलं जेवण तू तब्येत लय वाढली आता आहे ना हा आता काय थोडं तुला पाहिलंच नाही मी आता किती 8-10 दिवस झाले आहे ना हा ना काय सध्या की काही फोन नाही भेटत नाही काही नाही काय भानगडी अरे बाबा तो म्हातारा नाही का मा सासरा सारखा इड राहतो माझ्यावर लक्ष ठेवितो आणि मा नवऱ्याला आहे ना एकाच दोन सांगत राहतो आणि तो मा नवरा उठतो मला शिव्या देतो बाबा एक तर तुला सांगते मला आहे ना तो पटत नव्हता नेवर देव पण दिलं मा बापानी गळ्यात घालून मा बापानी पाहिली त्याची शेती वाढी जाऊ दे आता काय म्हणते ना नशिबात पडलं दोड आणि हसून करावं गोड तशी गते जाऊ दे मी काय म्हणते बोल ना तरी बी मी ना तुझ्याकच पाहून जगते बर का हा भेट ना मग कधी भेटणार तू भेटत नाही तू काय तुझी चेहरा आज असं काय हसत नाही काय नाही काय आता काय थोडं इथे ना गर्दी थोडस कामात नाही काय काय नाही भेट निवांत मध्ये वेळ भेटतात कधी भेटायचं मग तू सांग ना तू सांग सांग तू आज सांग आज भेट नाही तू सांग मग मी नाही सांगणार बाबा हा येते का आता थोड्या वेळात बोल आत्ता का हा मी आहे पोचतो आपण त्या गार्डन पाशी हा मा नवरा बी आता पर संध्याकाळी येईल आणि मग बर कुठे आहे तू ये ना एक आपलं स्टेडियम मध्ये ना बर चालेल 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 बाय 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 चला तो आहे ना कुठतरी उभा आहे गार्डन मध्ये येत तिथंच जाते आता शायला कोणाशी बोलत होती कानोबा एवढा कवर ना कवर फोनवर शायला मला चहा नाही पाणी नाही जेवण नाही आता काय करावा आता असं करतो शांते शांते हे बरा भाऊ दादा शांती कुठे रे पावड कुठले काय बरे शिरप्या अरे ते फोनवर कोणाशी बोलत होती मला चहा नाही पाणी नाही जेवण नाही हा दादा आहे ना तू राहतो पेल बोलतो पेलच्या नादात आहे ना तू तुला नाही राहत सूद तू काय करतो तुला सांगितलेलं आहे बारा का 10 रुपया जाऊ नको म्हणून अरे बाबा जायवर तुला काय करायचं जाऊ ना बोलू दे ना अरे ती चायवर बोलून तिच्या झालो मला काही गरज नाही बाबा पण आता काय सांगू माझच मला उरका ना आता तुलाही दारूचा ना सुटा ना तू तर कामाला गेलता ना कुठं मला अरे राहिला पावडे सुनालो होतं घरी चायला चालू करून दिली पावडी आलो घरी आलोय आता मी काय होतो तू नको तू बाहेरचा बाकीचा लोड घे जाऊ तू जो पाहतो आराम कर उपाशी संध्याकाळी पाहतो तिच्याक संध्याकाळी आपण दोघं संघ वाटेम नको लोड घेऊ एवढा अरे बाबा पण तर जगल तर ना मी काय नाही होत मी चालू तिकडे मोटर चालू जाईल पाणी लोकांच्या आवडत ते परत तू संध्याकाळी होईल काय घरी जा बाबा आता एवढी पिऊन घेतो तू उरकूनच घे आईला मात्र नाही एडच काढलं बोपार आपल्याला Yeah.
काय चाललंय? काय चाललंय धावाल पाय ना? मग तू बरा आहे, तुला काय कवळाय अजून? काय चाललंय धावाल? मग हे चाललंय फोन पाहायचं, ऐकायचं आला कुठला फोन, आणि बाकी काही जर दिसलं ना महापर्याला सांगायचं. हा का? मग तू पाहतोय बा सर. अरे डोळे आहे म्हणून पाहतोय ना. दिसतंय का तुला? अच्छा दिसतोय म्हणून तर पाहतोय. आईला पण तुला सांगायचं म्हणतात काय रे? आईला मी आहे ना, मगाशी त्या खाल्ल्या माळ्यात गेलो तू, माया खाल्ल्या माळ्यात, त्याला तुझी सुन एक पोरा लय बोलत होता. कोण मागा मी पाहिलं तुझी सुन होती शिरपतरावची बायको, कोण पोरा होता का नु टी शर्ट वाला? आणि मग मी पाहिलं ना अशा जवळ तोंड करून बोलत होती ती. अरे पण कोण होता? आता काय मी पाहिलं नाही, माय मी आलो, माय मा पावडं घेतलं, माय मी आलो का लांबून निघून. मग मला आता नाही याला जाऊन सांगू का अडचण? छायला मला तर जमत छाटा नाही अड्या. जायचा नाही ना. कोण तू? अरे गदडीच्या. पण तो नेमका होता कोण? आता मी पाहिलंच नाही म्हणलं आता यांचा निस्कार हिंसाट करायचा प्रेमात चालले मारगाळ्यात हात घालून मस्त आहे की पप्या घ्यायचे त्यायला म्हणलं आता रे बा. माशे रुपयाला येऊ दे. माशे रुपयाला येऊ दे. मग मी काय मागून आलो म्हणलं आता याला जाऊन सांगाव. गावात गेला तू भेटला नाही, मग परत तुला सांगायला पाळी आली माली याची. मग एक काम कर, शिरप्या जर आता तुझा असेल ना, शिरप्या भेटला का म्हणा ते म्हातार का तायगाई करून आले मारायला तुला लवकर बोलावलं. हा एवढं पटक्यात सांग कुठे भेटम पण तू. अरे तिच्या आयला तू कामावर गेला असं मला कुठेतरी, फक्त त्याची गाठ घेऊन त्याला माकडे पाठव असं करू. हा पाय मी कशी आगला येतो आता. हा शिरपत्र खरं आहे ना? बर खरं म्हणजे त्या मी डोळ्यानं पाहिलं म्हण. जर खोट जर असलं ना तर मा एवढं वाईट ना. मला काय गरज खोट बोल. आता तो परपंच मी काल राख खालो. हो आता मात्र तपास पाहतो, मात्र राख नाही ना तिला. म्हातारनाच मला सांगेल होत पण. चल दादा. हो उठ बर. काय बाबा यारा मला हमतो, तू बायको अशी तू बायको तशी तर कोणा संग गप्पा करती, तू घरी काय करतो? अरे भाऊ आता मी म्हातारा झालो, मी काय करू? नाही नाही हा एकाच्या दोन सांग सुटलाय दादा माय बायको तशी का? नाही नाही नंबर एक सोन आहे ती याच्या आयचा माझा जो आंधळा पाहिलं. भाऊ तू तो नाव आंधळा तुला दिसायला आंधळे दाखवून देऊ. अरे भाऊ वंदायला कोणतं चांगलं असं वाटतच नाही. दाखवून देऊ का? मग याने यानं माय कळावायचं, मी तिला मारायचं, तिनं फारकत घ्यायची, संसाराचा फांगडा करायचा. रायवाडा जर खोटे निघाले ना तुला तुला नाही तुला चांगला तुळलं तर दाखवून देऊ का? चल 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 हळूहळू हळू हळू. अरे अरे आईला या यानं लय काम वाढ केले आता काय आहे ते बरे. आईला या तरी तुला बोल लय झाली नाही तो कधी मध्ये एवढं नाही मी घेत नाही कधी. त्याचं आता वया मला कापर होती दादा लाकूड दे माझ्यात. अरे बाबा मला ते काय लागत रे ते त्या आईला. आईला या म्हातारा पण इकडे 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 खाली त्या आईला पण हे काम तुमचे तुम्ही मिटवायचे रे परो. बाबा एक आठवडा झाला तसा आलास नाही तू. तू यायला पाहिजे ना, फोन लागत नाही काही नाही. तू आहे का? तुझं लक्षच नाही माकडं. लक्ष नाही बर ते जाऊ दे. आपल्या शॉपिंगला कधी जायचं तू सांग ना. कधी नेतो मला शॉपिंगला तू सांग कधी जायचं मला. नाही का ते काय काय खायचं आईस्क्रीम आणि हॉटेलमध्ये जायचंय. जाऊ ना सांग ना कधी जायचं तू. जायचं का आता? आता आता नको बाबा. तो मानावरा गेलाय तिकडं कामाला मळ्यामध्ये, ते म्हाताराडा आहे तिकडं बसेल लय मा डोक्याला ता आणि बाबा. म्हाताऱ्याचं पण काय ना ते काय कोणतरी गेलं नाही का अजून ते? हा ते कायच जाते. अरे बाबा फोनवर जरी बोलले तरी बारीक नजर ठेवून राहते ती ना. थोडं लांब यायचं तिथं नाही बोलायचं फोनवरती, थोडस आउट साइड ला यायचं ना. तिकडे काय बोलायचं? तुझा फोन आल्यावर बाजूलाच जाते मी. हा मग बाजू जायचं कारण कसं ना ते म्हातारे कोत्रे लय म्हणजे छत्री. बरं ते जाऊ दे मला काय काय घेऊन जाणार सांग. तू बोल ना काय यायचं मला. बाय 15-20 साड्या, 10-12 ड्रेस, 4-5 गाऊन आणि अजून सगळं असं मस्त गळ्यातलं नाकातलं असं काय काय. ये बाय ये मा नवऱ्याचं सगळं डुप्लिकेट आहे, सोन्याचं काहीच नाही. तुझं नवराच डुप्लिकेट आहे?
अरे कसा आहे तू बाबा, मला अजिबात पटत नाही. गावठी आयटम बोल ना, अजून काय घ्यायच तुला? अरे बाबा, अजून इतकं काय काय घ्यायचंय तुला, काय सांगू ना. तू तर काही कपडे घालून आलाय, कामावरचे कपडे ना, काही गरम होत किती. नुसतं गाण्याडा सारखा राहतो. दाढी का नाही केली? दाढी वेळच नाही ना, पैसे नाही, काय तू भेटत नाही काही नाही. मग भेटली तर बरं वाटेल ना. जाऊ ना आपण, सांग ना पिक्चर लवर आहे. मस्त एसी. कोणता पिक्चर पाहिजे तू सांग ना. आता नवीन कोणते मला काय माहिती, नवीन भरपूर आहे ना. बर दाखव, जो दाखवायचा तो दाखव बाबा. सोड ना, ऐक ना, ऐक ना. अरे ऐक ना बाबा, ऐक ना. तू ना काय, किती दिवस झाले तू मला पहिले ते घेऊन दे, देईल मी तरच बोलेल. मी नाही घेऊन मी जाय मला. कधी जायचं? आता जायचं का? आता नको, दोन एक दिवसांनी वेळ काढील मी. जाऊ ना आपण, तू सांग ना कधी जायचं. असं चोरून पण किती दिवस भेटायचा? हा ना, मग तेच ना, मला पण लय टेन्शन आहे. काय करू, सांग ना कधी जायचं. बस खाली बस, खाली बस, खाली बस, तू खाली बस. फोडला रे तू, फोडला तू. अहो मी इथे सिन्नर मध्ये राहतो. इकडे काय जखमा आला का? बाकी नाही तो म्हणत. तू आता हल्ली लय बारीक होत चालली, त्यांनी लय दिवसांनी पाहिलं ना. नाही आता तू सरायला लावतो मोठी कर. अहो तसं नाही विषय, मी चाललो होतो इथून, आमची भेट झाली तो मग दोन मिनिटं बोललो. काय केलं आम्ही? माझी बारीक वा मोठ वा तुला काय तक तक तुला वापरायला येतो म्हणजे कसे आवाज काढला तर. अहो मी फक्त बोलत होतो ना, मी काय केलं आता? बोल ना, बोल आता, बोल बोल. काय बोलायचं बोल, तिला पळून घेऊन गेलो काय केलं? बोल 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 बोल, तुला काय बोलायचं बोल आता. कोण आहे ठाके जीव घेतला काय? अरे तुला सासऱ्याची गरज आहे का? अहो त्याला मारू नका, त्याला नका मारू, मारू नका बाबा. तू जीवन जाऊ दे आता, चल जाऊ दे, शांत बैठ थोडा. तुझ्या आईला मी दाखवलं मी काय म्हणते, तुम्ही फक्त ऐकून घ्या. दहा बारा वेळे पाहिलं होतं मी. तू का पाहता आता, आता ती जगत ग माझ. तू बस तू फारकत लगेच. अहो असं नका, लपड होत का? लपड नव्हतं. ते काय झालं, आम्ही कॉलेजला होतो ना, मग ते आम्ही एका मागे एक बसायचो ना, त्याच्यामुळे त्याला लय दिवसांनी भेटले मी. तू म्हणा पहिली कशी होती ना, आता कशी झाली? घर नव्हतं का? मला सांगितलं का माझा मित्र येणार आहे म्हणून? भाऊ सकाळपासून या सुनानं मला चहा दिला नाही. थांब 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 थांब, हिला ठेवूच नको. बयान गेली तर नाव गेलं, बायको गेली तर झाड गेलं, झाड गेलं. जाऊ दे, आता मी रानका तुम्ही रानकाय, पण ही नकोच आपल्या घरात. मी काय होतो आता, तो पिशी बाराचे बापाचे घडले जायचे. बरं मी जाऊ का मग? हा तू जाऊ, तू असा ते नारायण हो तिकडे. दादा त्याला पाण्यात बरे नाही टिपायला जाऊ दे. बारे काम केले बर तू, आता इथं पाहतो भेट मी. अहो तुम्ही मा फक्त दोन शब्द ऐकून घ्या. काय कती काय कती कवर आहे कती, म्हणजे तुम्ही मात्रेला सकाळ धरून पोटात आणलं नाही. तुला याला गप्पा करायला वेळ भेटला का? तिकडे चहा दिला होता ना? मी दिलाच नाही, निस्ती म्हणती मी चहा आणते. आता तुला इकडे भेटायचं केलं खायला, तू खाते केलं. अहो तुम्ही समजा ते तसं काहीच नाही. तसं काही नाही ना, ते कसं असू तुझा घर सोडून इकडे काय आली? मला तो इतकाही सोस होता, इतकाही सोस होता. तात्याला तुझ्यावर मी दादाला किती बार बोललो तरी तरी म्हणलो माय बायको अशी नाही, माय बायको तशी नाही. तुझं करे ते केलं ना, आता ना तुम्ही पिशी भरा तुझ्या बापाच्या घरी जाय. तुझ्या बापाला जसं करता येईल तसं तो लागला तुझ्या बापाच्या घरी. घर जावा काय घेणं दादा? चल एवढ्या वेळेस नाही जमणार. नाही 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 म्हणजे नाही नाही नाही
एवढं माफ करा जाऊ दे भाऊ भाऊ चाल बापू करीन अजून चाल तू चाल आमच्या दोघांना सगळे बायको पाहतात नाही नाही तू सोड आपण दोन दोन करू चाल बाई मी चांगलं देवासारखा नवरा आणि सासरा यांच्याशी चांगले वागले नाही काही चोरून लपून हे केलं आणि आता ते माझ्याच अंगात आलं चांगल्या संसाराला मी लात मारली आता कोणत्या नाकानी जाऊ मी बापाकडं बी आणि नवऱ्याकडं बी कोणत्याच बाईनी ना लग्नानंतर आहे ना असे लफडे नाही करू आपला आपला सुखी संसार करावा नाही तर असं धोक्यात यायचं काम होते आता मला तर इतकं टेन्शन आले काय करावा चला आता जाते.